एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे 17व्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीचा प्रचार संपला आणि लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथाचं दर्शन घेण्यासाठी रवाना झाले. निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर पंतप्रधानांनी शनिवारी आधी केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि रविवारी ते बद्रीनाथाचं दर्शन घेणार आहेत. काय सांगते ही तीर्थयात्रा, पाहूया एक रिपोर्ट. केदारनाथ हे संपूर्ण भारताचं दैवत. अगदी प्राचीन काळापासून केदारनाथवर त्यांच्या भक्तांची जबरदस्त श्रद्धा आहे आणि यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आहेत. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाबा केदारनाथचं दर्शन घेतलं तर रविवारी पंतप्रधान बद्रीनाथाचं दर्शन घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण श्रद्धाळू आहोत हे नेहमीच सांगितलंय आणि आता त्यांनी पुन्हा एकदा तीर्थस्थळांना भेटी द्यायला सुरुवात केली आहे. शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. त्यांनी एक छोटेखानी भाषण मात्र दिलं, पण ते भाषण देत असताना पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान प्रचंड अस्वस्थ दिसत होते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नेहमीप्रमाणे ज्या आत्मविश्वासाने ते देशासमोर येतात, जनतेशी संवाद साधतात, तसं काही यावेळी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत दिसलं नाही. मोदींच्या देहबोलीचे अनेक अर्थ लावले जात आहेत. भाजपला निकालांचा अंदाज आलाय का याचा तज्ज्ञ अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतायत. त्यात आता पंतप्रधानांनी देवाच्या चरणी धाव घेतलीय. याआधीही पंतप्रधानांनी दोन मुलाखतींमध्ये मैं तो फकीर आदमी हूं, झोला लेके चला जाऊंगा असं विधान केलं होतं. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच पंतप्रधान मोदी वानप्रस्थाला निघालेत का? खरोखरच हा निकाल भाजपच्या आणि पंतप्रधान मोदींच्या विरोधात गेला तर पंतप्रधान मोदी सत्तेसाठी आणखी प्रयत्न न करता खरंच झोला लटकवून संन्यस्त आयुष्य जगणार आहेत का? का हा देखील एक प्रचाराचा फंडा आहे? शेवटच्या टप्प्याची निवडणूक बाकी आहे. 59 जागांवर मतदान होणं बाकी आहे. प्रचार पूर्णपणे थांबलाय. अशा वेळी मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी ही तीर्थयात्रा नक्कीच उपयोगी पडू शकते. निवडणूक आयोगानं देखील या दौऱ्याची दखल घेतलीये आणि अजून आदर्श आचारसंहिता देशभरात लागू आहे याची जाणीव पंतप्रधान कार्यालयाला करून दिलीये. यावर हा अधिकारिक दौरा आहे आणि तो पूर्व नियोजित आहे असं उत्तर निवडणूक आयोगाला देण्यात आलंय. पण शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत स्वतः नरेंद्र मोदींनी म्हटल्याप्रमाणे भाजपची रणनीती ठरलेली असते आणि त्याचप्रमाणे पक्ष काम करतो. त्यामुळे पंतप्रधानांचा हा दौरा रणनीतीचाच एक भाग असेल असं आपण म्हणू शकतो. कारण नेहमीप्रमाणे या दौऱ्यात पंतप्रधान काय करतात, कुठे जातात याची पूर्ण माहिती प्रसार माध्यमांना मिळतीये. पंतप्रधान मोदी केदारनाथच्या परिसरात ध्यानाला बसतायत आणि तेही एका गुहेमध्ये त्याचीही दृश्य प्रसारित होत आहेत. बाबा केदारनाथ आणि बद्रीनाथाच्या यात्रेचं पुण्य आता कसं फळाला येतं हे 23 तारीखला कळेलच. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.